नयनला वाचवण्याचा माझ्याकडे हाच एक मार्ग होता, पण यामुळे ती भूतं नयनला सोडून माझ्याकडे वळली. माझे तर हातपाय कापत होते, माझे डोळे मोठे आणि तोंड खुलचं खुलच राहिलं होतं. त्यांतील एक मुलगी माझ्या दिशेने येत होती. ही तीच होती जिने त्या चेटकिणीच्या गळ्यावरून थेट सुरा फिरवला होता. मी देवाकडे शेवटची प्रार्थना करत होतो, देवा काहीही कर, मला आणि माझ्या मित्रांना या संकटातून सुखरूप बाहेर काढ. ती मुलगी माझ्याजवळ अजून जवळ येत होती. विशाल हे दृश्य तिथेच उभा राहून पाहत होता. नयन कधीच बेशुद्ध झाला होता. आम्ही तिघेही पहिल्यांदाच इतके हतबल झालो होतो. मी इथे तिथे पाहत होतो. शेवटच्या क्षणी तरी गुरुजी इथे येतील आणि सर्वांशी लढाई करून आम्हाला सोडवतील अशी मला वेडी आशा होती. पण ते देखील नाही आले. किमान नेपाळमधले चांगले आत्मे तरी मदतीला येतील, तर त्यांनीही त्यांची मदत करून झाली होती. खरं तर मी उगीचच खोटी आशा बाळगून होतो. मला माझ्या डोळ्यांवर माझ्या घरच्यांचे चेहरे दिसू लागले. मला त्यांना मरणापूर्वी एकदा समोरासमोर पाहायचं होतं, त्यांच्या मिठीत शिरून रडायचं होतं. पण कदाचित तेही भाग्य माझ्या नशिबात नव्हतं. मी शेवटचं निपचित पडलेल्या नयनकडे पाहिलं आणि मग विशालकडे नजर वळवली. विशालच्याही डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. सारं काही संपलं होतं आणि ती जीवघेणी कळ माझ्या शरीरातून गेली. मी त्यातून स्वतःला सावरणार तोच त्या मुलीने माझ्या शरीरात प्रवेश केला. मला तो प्रवेश स्पष्ट जाणवला. माझ्या शरीराची लाही लाही होत होती. माझी हातापायांची बोट सांधे वाकडे होत होते. हे नेमकं काय होत होतं? मी मरत होतो का? माझ्या शरीरात इतक्या वेदना होत होत्या जणू काही माझ्या शरीरात तप्त शिगार उतरून त्यावर हातोड्यांनी वार केले जात असावेत. मी वेदनेने ओरडत होतो, पण मला माझ्या आवाजात एका बाईच्याही ओरडण्याचा आवाज येत होता. मी तो आवाज शेवटचा ऐकला आणि माझ्या डोळ्यांवर संपूर्ण अंधार झाला. कानांवर एकच सुन्न असा आवाज येत होता. विशाल माझ्याकडे पाहतच होता. मी एखाद्या पुतळ्याप्रमाणे जागेवरच उभा होतो आणि दुसऱ्या क्षणी माझ्या शरीरात शिरलेली ती मुलीची आत्मा शरीरातून परत बाहेर आली. ती अक्षरशः जळत होती, वेदनेने विव्हळत होती. तिची ही अवस्था पाहून सर्वच मसाण पाठी झाले. विशाललाही ते आता जाणवू लागलं. माझ्या शरीरात नक्कीच काहीतरी होतं आणि माझ्या तोंडून तोच भयानक हसण्याचा आवाज बाहेर आला. त्या आवाजाला कोण विसरू शकत होत? मसाण भूतांवर ताबा फक्त एकच शक्ती मिळवू शकत होती, ती म्हणजे मांत्रिक. विशाल माझ्याकडे पाहतच राहिला. सगळं चित्र हळूहळू स्पष्ट होत होतं. या गावावर मसाण भूतांचा ताबा होता. जो कोणी मनुष्य इथे या गावात पाय ठेवायचा त्याचा मृत्यू अटळ होता. या मसाण भूतांविरुद्ध ती एकटी बोक्सी नावाची शक्ती लढा देत होती, पण तिलाही एकटीला ते शक्य होत नव्हतं. आणि तेव्हा तिने आमची म्हणजेच माझ्या शरीरातील मांत्रिकाची मदत घ्यायची ठरवली. तिने तिच्या जादूने आम्हाला या गावात आणलं. याचा अर्थ मांत्रिक हा माझ्या शरीरातून कधीच गेला नव्हता. पण हे सत्य कोणालाच माहीत नव्हतं. गुरुजींनी मला दिलेला तो मंतरलेला दोरा हा मांत्रिकाला माझ्या शरीरावर ताबा मिळवण्यापासून अडवत होता. पण या प्रवासादरम्यान मी तो माझ्यापासून लांब केला. मला मध्येच जाणवणारा तो त्रास, शरीरापासून सुटणारा माझा ताबा ही त्याच शक्तीची लक्षणं होती. आणि जेव्हा तो काठीला अडकवलेला दोरा काठीसहित माझ्यापासून लांब झाला तेव्हा हळूहळू माझ्या शरीरावर त्या मांत्रिकाचा ताबा बनू लागला. सगळं चित्र अगदी स्पष्ट झालं होतं, पण त्याचे परिणाम हे नक्कीच भयानक होणार होते. मांत्रिकाने माझ्या शरीरावर पूर्ण ताबा मिळवला होता. त्याला ना माझ्या मित्रांशी देणं घेणं होतं, ना त्या मसाण भूतांशी. कसलीही पर्वा न करता तो सरळ चालत राहिला.
पण तोही विसरला होता की तो या भयानक प्रेतात्म्यांच्या हद्दीत होता. मसाणभूतही त्याला इतक्या सहज जाऊ देणार नव्हते. त्यातीलच एका प्रेताने एक सळी मांत्रिकाच्या दिशेने भिरकावली. पाठून येणाऱ्या सळीकडे न बघताच हात पाठी वळवून ती मांत्रिकाने हवेतच पकडली. मांत्रिकाने पाठी वळून तीच सळी उलट त्याच प्रेतावर भिरकावली. पण यावेळी ती सळी आगीने वेढली गेली होती. ती सळी त्या मसाण प्रेताच्या शरीरात शिरताच आगीचा एक फडका उडाला आणि ते प्रेत धगधगत्या आगीत जळू लागलं. हीच ती वेळ होती. सर्व मसाणभूतांचं लक्ष माझ्या शरीरातील त्या मांत्रिकावर लागून होत. याचाच फायदा घेत विशाल नयनकडे पोहोचला. नयनच्या पोटातून खूप रक्त जात होत, म्हणून विशालने एक हात नयनच्या जखमेवर दाबून ठेवला. पाठीत रुतलेली शीख नयनच्या शरीरातून निघू शकते का हे पाहण्यासाठी विशालने शिगेवर हलकासा जोर देऊन पाहिला. तर ती लोण्यातून काडी बाहेर काढावी तितकी सहज नयनच्या शरीरातून बाहेर आली. पण हे कसं शक्य होतं? विशालने नयनच्या जखमेवरचा त्याचा हात बाजूला केला. पाहतो तर नयनची जखम पूर्णपणे वाळली होती. या प्रवासाने आम्हाला जर काही चांगलं दिलं असेल तर ती ही शक्ती होती. कदाचित म्हणूनच हा प्रवास घडला असावा. विशालकडे दोन शक्ती आल्या होत्या. कोणत्याही शारीरिक जखमेला हिलिंग करून बरी करण्याची ताकद आणि आसपास असलेल्या वाईट शक्तींची आधीच मिळणारी माहिती. पण म्हणतात ना, कोणत्याही गोष्टींची एक किंमत मोजावी लागते. नयनच्या शारीरिक जखमा बऱ्या होऊन तो हळूहळू शुद्धीत येत असला तरी विशाल मात्र कमजोर बनत चालला होता. त्याच्या डोळ्यांपुढे अंधार येत होता. इथे मसाणभूत मात्र द्वेषाने पेटून उठले होते. त्यांच्या समोरच मांत्रिकाने दोघांना जाळून राख केलं होतं. त्यांनी त्यांची सगळी ताकद एकवटवली आणि ते एकत्रच मांत्रिकावर तुटून पडले. मांत्रिक आधीच या आवाहनाला तयार होता. नयने माझ्याकडे पाहिलं. माझ्या शरीरात शिरलेल्या मांत्रिकाची त्याला जाणीव झाली आणि त्याच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, भेंडी. मसाण शेकडोंच्या संख्येने असले तरी एकटा मांत्रिक त्यांवर वरचढ ठरत होता. हाच होता तो प्रवास, ज्या प्रवासाच्या गोष्टी सगळ्यांच्या तोंडी होत्या. मांत्रिक परत आला होता. तो लढत होता स्वतःच्या अस्तित्वासाठी. त्या सैतानी शक्तीपुढे एक एक प्रेत जळून राग बनत होती. पण मांत्रिकाचं हे भयानक रूप नयनच्या काळजात मात्र धडकी भरवत होत. विशालही ते भयानक दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहत होता. काही प्रेत जळत होती, काही तुकड्यांमध्ये विभागली जात होती. काही तासांतच मांत्रिकाने सगळं काही संपवून टाकलं होतं. हे भयानक युद्ध एकदाच संपलं होतं. आम्ही या संकटातून मुक्त झालो होतो. विशाल आणि नयन माझ्याकडे आशेने पाहत होते. त्यांना वाटत होतं हे सगळं संपल्यामुळे मी जवळ येऊन मी त्यांना माझ्या मिठीत घेईन. पण हे संकट अजून मोठं रूप घेणार होतं. मी एक वेळ माझ्या मित्रांकडे पाहिलं. मी माझ्या मित्रांकडे न जाता अंधारात निघून गेलो. माझ्या शरीरातील मांत्रिकाला थांबवायची ताकद ना नयनमध्ये होती ना विशालमध्ये. थोड्याच वेळात आकाशात उजाडलं गेलं. विशाल आणि नयनने लगेचच गाडीत बसून तिथल्याच एका शहराचा रस्ता पकडला. तिथे पोहोचताच नयनने आमच्या घरच्यांना फोन केला आणि म्हणाला, आम्ही सगळे ठीक आहोत, सुखरूप आहोत. तुम्ही आमची काळजी मुळीच करू नका. फक्त आम्हाला घरी यायला थोडा उशीर होईल. नयनने विशालकडे पाहिले. विशालने होकारार्थी मान डोलावली तसा नयन पुढे म्हणाला, हो आम्हाला घरी यायला उशीर होईल, कारण आम्ही इथून एका नवीन प्रवासाला जाणार आहोत. माझा जीव धोक्यात घालून
मी माझी मैत्री तर सिद्ध केली होती, आता वेळ होती विशाल आणि नयनची। येणारा आमचा पुढचा प्रवास हा आतापर्यंतचा सर्वात रोमांचक प्रवास ठरणार होता, कारण या प्रवासामागचं कारण आणि त्यामागचं उद्दिष्ट हे खूपच खास होतं। येणारा हा प्रवास पुन्हा एकदा आपल्या मातीत घडणार होता। नवीन भूत आणि नवीन भीती घेऊन चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा। चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा, तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा। दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा।